राज्य मंत्रिमंडळाचा गेली नऊ महिने रखडलेला विस्तार आता लवकरच होणार असून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित त्यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय मे महिना अखेरीसच हा विस्तार करून शिंदे फडणवीस सरकार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापुरातील आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांची वर्णी लागणार आता ग्राफिक्सद्वारे पहा या चेहऱ्यांना भाजपमधून माजी मंत्री संजय कुटे जयकुमार रावल पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ मुरबाडचे आमदार किसन कथोरे राणा रणजित सिंह पाटील रणधीर सावरकर नितेश राणे प्रशांत ठाकूर योगेश सागर अशा चेहऱ्यांना संधी मिळू शकते तर शिंदे गटातून संजय शिरसाट योगेश कदम भरत गोगावले प्रकाश आबिटकर बालाजी किनीकर बच्चू कडू राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नावे चर्चेत आहेत राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे भाजपने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते या प्रयत्नांना यश आलं तर मंत्रिमंडळात काही जागा येणाऱ्या एनार, येणाऱ्यांसाठी असाव्यात म्हणूनही त्या रिक्त ठेवल्याची चर्चा भाजपमध्ये मा होती मात्र आता भाजप शिवसेना आपल्या जागा भरणार आहे मे अखेरीस हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज